सर थोडेसे समोर या. संवाद यात्रा काढली जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. काय नियोजन आहे, कोणकोण यात्रेत असणार, स्वरूप काय आहे? 21 तारखेला भारतीय जनता पक्षाचं 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन पुणे येथे आहे. माननीय अमितभाई शहा, नितीन गडकरीजी, राज्याचे सर्व केंद्रीय मंत्री, केंद्रीय पदाधिकारी देवेंद्रजी आणि या अधिवेशनात असणार आहोत. या अधिवेशनामध्ये संवाद यात्रा याची रूपरेषा आम्ही जाहीर करणार आहोत. राज्यातले 19 नेते केंद्र आणि राज्यातले, 2 किंवा 3 लोकसभेत संवाद यात्रा काढणार आहेत. 48 लोकसभा मतदारसंघात 288 विधानसभेमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, पंचायत समिती गटामध्ये, नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये यात्रा फिरणार आहे. मोदींचं तिसरं सरकार आणि महाराष्ट्रातल्या सरकारनी, महायुतीच्या सरकारनी जे बजेट दिलं आहे, लाडली बहिणा असेल, शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल, 3 सिलेंडर माफ असेल मध्यमवर्गीय मागासवर्गीय गरीब माणसांना, या सर्व बजेटच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाचा जे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नाला आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटी आमच्या संघटनेचं काम आहे की सरकारने घेतलेलं जे निर्णय आहेत, जनसामान्याकरता, शेतकरी शेतमजुराकरता, युवकांकरता, महिला बहिणीकरता जे निर्णय घेतलेले आहेत, ते निर्णय समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून समाजाला घेतलेल्या निर्णयाचा लाभ झाला पाहिजे. समाजामधला कुठलाही घटक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतनं वंचित राहू नये याकरता ही संवाद यात्रा आहे. आणि संवाद यात्रेचा समारोप हा त्या त्या विधानसभेत होणार आहे. त्या त्या विधानसभेची यात्रा असणार आहे आणि मोठी यात्रा ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही योजना तयार करतो आहे, ती यात्रा वेगळी होईल.